नमस्कार. आज श्रावण कृष्ण द्वितीया शके 1937 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक दिनी नूतनीकृत टाउन हॉलचं उद्घाटन. गोविंदा पथक यंदा दहीहंडी आपापल्या विभागातच फोडणार, समन्वय समितीचा निर्णय. आणि ठाण्यामध्ये रस्त्याच्या 1/4 जागेतच मंडप उभारण्यास पालिकेची परवानगी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 5 सप्टेंबरला ठाण्यात येत असून त्यांच्या हस्ते नूतनीकृत टाउन हॉलचं उद्घाटन होणार आहे. ठाण्यामध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेला टाउन हॉल पूर्वी सार्वजनिक कार्यक्रमांसाठी खुला होता. मात्र मध्यंतरी या टाउन हॉलमध्ये शिधावाटप विभागाचं कार्यालय थाटण्यात आलं होतं. शिधावाटप विभागाचं कार्यालय हटवून टाउन हॉल पूर्ववत खुला करावा यासाठी ठाणेकरांनी बराच लढा दिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी टाउन हॉल शिधावाटप विभागाच्या कचाट्यातून मुक्त केला होता. त्यानंतर काही वर्ष या टाउन हॉलकडे दुर्लक्ष झालं होतं. आमदार संजय केळकर यांनी टाउन हॉलचं नूतनीकरण करावं यासाठी बराच पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे टाउन हॉलचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. टाउन हॉलमध्ये एक छोटं सभागृहही बांधण्यात आलं आहे. येत्या 5 तारखेला म्हणजे शिक्षक दिनी मुख्यमंत्री ठाण्यात येत असून या नूतनीकृत टाउन हॉलचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचा शिक्षक दिनाचा कार्यक्रमही यंदा ठाण्यात होणार असून मुख्यमंत्री या कार्यक्रमासही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातं. दहीहंडी उत्सवांच्या नियमांबाबत पोलिसांमध्ये संभ्रम असून यंदा गोविंदा पथक शासनाच्या नाकर्तेपणा विरोधात आपापल्या विभागात दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. मुंबई ठाण्यातील दहीहंडी मंडळाच्या समन्वय समितीची एक बैठक काल ठाण्यात झाली. या बैठकीत समितीने हा निर्णय घेतला. दहीहंडी उत्सवाबाबत ठाम भूमिका घेण्यासाठी शासनाला 72 तासांचा अवधी देण्यात आला होता, पण शासनानी त्यावर काहीच हालचाल केली नाही. भारतीय जनता पक्षाच्या आशिष शेलार यांनी समन्वय समितीशी संपर्क साधला होता, पण तो सरकारचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर वैयक्तिक असल्याचं शेलार यांनी सांगितल्याचं समितीतर्फे स्पष्ट करण्यात आलं. दहीहंडी उत्सवाच्या नियमांबाबत ठाणे मुंबईला वेगवेगळा न्याय लावला जात असल्याचा आरोप समन्वय समितीने यावेळी केला. मुंबईमध्ये उंचीवर बंदी नाही, पण ठाण्यात उंचीवर वेगळं बंधन. वसईमध्ये अजून वेगळा नियम लावला जात असल्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांकडून मंडप, डीजे ठेकेदार यांना कारवाई करण्याची दमबाजी केली जात आहे. एकूणच या सर्व प्रकारामुळे दहीहंडी उत्सव साजरा करायचा की नाही याबाबत गोविंदा पथकांमध्ये नाराजी आहे. ठाणे महापालिकेत एकूणच उत्सवाबाबत घेण्यात आलेल्या भूमिकेवर विशेषतः सर्व नगरसेवकांवर नाराजी व्यक्त करण्यात आली. पण दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल, मात्र कोणतंही गोविंदा पथक आयोजकांकडे न जाता आपापल्या विभागात दहीहंडी साजरी करेल असं यावेळी सांगण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती आणि व्यापारी वीज जोडणी दरापेक्षाही कमी दराने वीज पुरवठा करण्यात येणार असल्यामुळे गणेशोत्सव मंडळाने अधिकृत वीज जोडणी घेऊन गणेशोत्सव साजरा करावा, अन्यथा अनधिकृत वीज वापरणाऱ्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव तसंच नवरात्रोत्सवात मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात सवलतीच्या दराने वीज जोडणी दिली जाते. सध्या घरगुती वीज वापराचा दर प्रति युनिट 3.76 रुपये आहे. व्यापारी वीज जोडणीचा दर यापेक्षा 2 ते 3 रुपयांनी महाग आहे. मात्र धार्मिक उत्सवांसाठी महावितरण प्रति युनिट 3.71 रुपये या दराने वीज पुरवठा करते. त्याचप्रमाणे यामध्ये कोणतेही टप्पे नसल्यामुळे नाममात्र दरात वीज उपलब्ध होते. अनधिकृत वीज जोडणीमुळे अपघात होण्याचीही भीती असते.
त्यामुळे अधिकृत वीज जोडणी घेण्याचं आवाहन महावितरणनी केलं आहे. ज्या मंडळांना 7 किलोवॅट पर्यंतचा वीजभार हवा आहे अशा मंडळांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयाकडे अर्ज करावा असं आवाहन भांडुप नागरी परिमंडळचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी केलं आहे. अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या मंडळांवर महावितरण दामिनी पथकातर्फे करडी नजर ठेवणार असून अशी अनधिकृत वीज जोडणी घेतल्याचं आढळल्यास कारवाईचा इशारा महावितरणने दिला आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सण उत्सवांसाठी तयार करण्यात आलेल्या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही उत्सवासाठी रस्त्याच्या 1/4 जागेतच मंडप उभारता येणार आहे. संस्कृती रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धडाडणाऱ्या तोफा या निर्णयाच्या वेळी सभागृहात थंडावल्या होत्या. न्यायालयीन आदेशानंतर सण उत्सवांसाठी नवीन धोरण तयार करण्यात आलं. यापूर्वी झालेल्या सभेत गदारोळ होऊन पालिका आयुक्तांना अपमानित होऊन सभागृह सोडावं लागलं होतं. पण नंतर झालेल्या सभेत मात्र सर्व सभागृहांनी या धोरणास एकमताने मंजुरी दिली. पूर्वी सण उत्सवांसाठी रस्त्याच्या 1/3 जागेत मंडप उभारण्यास परवानगी होती, मात्र आता 1/4 जागेतच मंडप उभारता येणार आहे. विरोधी पक्षनेत्यांनी ठाण्यातले रस्ते 8 फुटाचे असताना मंडप कसा उभारला जाणार असा प्रश्न उपस्थित केला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी न्यायालयाचा अवमान झाला तरी रस्त्यावरच उत्सव साजरे करण्याची घोषणा केली होती, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस खरोखरच रस्त्यावर उतरणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेतर्फे स्थानिक स्वराज्य दिन आज साजरा करण्यात आला. दरवर्षी 31 ऑगस्टला स्थानिक स्वराज्य दिन साजरा केला जातो. या निमित्ताने महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी महापालिकेच्या सुरक्षा आणि अग्निशमन दलांनी महापौरांना मानवंदना दिली. स्थानिक स्वराज्य दिनानिमित्त महापालिका सुशोभित करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी 3 नायजेरियन व्यक्तीसह 5 जणांना 15.5 लाखांच्या फसवणुकी प्रकरणी अटक केली आहे. हैदराबादमधील टी प्रवीण कुमार यांना गेल्या ऑक्टोबरमध्ये एका स्वतःला कोट्याधीश म्हणवणाऱ्याचा फोन आला, ज्याच्या सोनं आणि हिऱ्याच्या खाणी होत्या. टेरी जोसेफ या व्यक्तीने प्रवीण कुमार यांना या धंद्यात भागीदारी देण्याचं आमिष दाखवून भुलवलं आणि त्यांना 11 लाख रुपये एका बँकेत भरायला सांगितलं. आपण पाठवलेलं सोनं आणि हिऱ्याचे दागिने कस्टममध्ये अडकले असून यासाठी 11 लाख रुपये द्यावेत अशी मागणी त्यांनी प्रवीण कुमार यांच्याकडे केली. त्यानुसार प्रवीण कुमार यांनी पैसे भरले, पण बरेच दिवस जोसेफकडून काहीच उत्तर न आल्याने झालेलं नुकसान सहन न होऊन प्रवीण कुमार यांनी आत्महत्या केली. काही दिवसांनंतर प्रवीण कुमारचे मित्र NR सदाशिव यांनाही अशाच प्रकारे 4.25 लाख रुपये भरण्यास सांगणारा फोन आला. सदाशिव यांना जेव्हा आपली फसवणूक झाली असं लक्षात आलं त्यावेळी त्यांनी ठाणे पोलिसांकडे तक्रार केली. ठाणे पोलिसांनी त्वरित कारवाई करून ज्या खात्यात पैसे भरले होते त्या खातेदाराला पकडलं. मात्र लक्ष्मण माळी यांना या प्रकाराची काहीच माहिती नव्हती. त्यांच्या खात्याचा महेश रजपूत यांनी गैरवापर केला होता. माळी यांना नोकरी देण्याचं आश्वासन देऊन बँकेत अकाउंट उघडायला सांगितलं आणि त्यांचं ATM कार्ड रजपूतनी घेतलं होतं. पोलिसांनी महेश रजपूत, त्याचप्रमाणे नायजेरियन नागरिक फ्रँक, व्हॅलेंटाईन आणि केविन यांना अटक केली. या मंडळींनी देशभरात अशा प्रकारचे गुन्हे केले असावेत असा पोलिसांचा संशय असून सध्या पोलीस या दृष्टीने तपास करत असल्याचं गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मनेरे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. अहमदनगर इथे झालेल्या सब ज्युनियर राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत सरस्वती संकुल येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. अपूर्वा पाटील, निहार गायकर, प्रथम भोईर, जैनम धरोड यांनी सुवर्णपदक,
तर प्रेरणा रिसबुड कौस्तुभ शिर्के यांनी रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेसाठी सांगली, सातारा, धुळे, अहमदनगर अशा राज्याच्या विविध भागातून 300 स्पर्धकांनी भाग घेतला होता. सुवर्ण पदक पटकावलेल्या चौघांची आंध्र प्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू देवसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. ठाण्यातील शेकडो कोळी बांधवांनी कळवा येथील खाडीकिनारी जाऊन समुद्राला सोन्याचा वर्ख असलेला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली. शेकडो बांधवांनी खाडीकिनारी जाऊन सागराविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली. सागरावर अवलंबून असणाऱ्या कोळी बांधवांचा समुद्र हाच देव आहे. वाजत गाजत आणि नाचत जाऊन त्यांनी सागराची पूजा केली आणि त्याला सोन्याचा वर्ख असलेला नारळ अर्पण केला. खवळलेल्या समुद्रांनी शांत व्हावं आणि आपला व्यापार उदीम भरभराटीस यावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. कळवा पुलावर आणि आसपासच्या परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्त जत्राच भरल्याचं दिसत होतं. कोळी बांधव भगिनी आपल्या पारंपरिक वेशात तर अनेक जण नवीन वस्त्र परिधान करून या जत्रेत सहभागी झाले होते. ठाणे महापालिकेतर्फेही विधिवत नारळी पौर्णिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातर्फे मानाचा नारळ दर्याला अर्पण केला. या नारळाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर कळवा पुलाजवळ पारंपरिक कोळी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोळी बांधवांबरोबरच आम ठाणेकरही कोळी गीतांवर ताल धरून नाचत होते.